केव्हा? अजून पट सांगतो क्रांती गुरु, सरेंडर कर, आय प्रॉमिस आम्ही तुला वाचवणार. मेन्सन, आधी याचा विचार कर की तू कसा वाचशील. क्रांती गुरु, तू ब्रिटिशर्सना चॅलेंज करून चांगलं नाही करत. तुला माहित नाही सगळ्या पिठोला मोठी किंमत चुकवावी लागेल. अशी चूक करून तर पहा, परिणाम लगेचच तुला भोगावे लागतील. हे मागे वा, वा! मेन्सन साहेब, दरवाजा पर्यंत सोडायला नाही येणार. चला. तू आमच्यापासून वाचणार नाही, तुला मी कुठून पण शोधून काढणार. तुमच्या अत्याचारांच्या विरुद्धची चीड प्रत्येक हिंदुस्थानाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते. कोणा कोणावर बदला घेणार मेन्सन साहेब? मागे वळू नकोस मेन्सन. कोण आहे? क्रांती गुरु. क्रांती गुरु? पण तो तर आता जिथून गेला. तो कुठेच जाणार नाही मेन्सन. जायचं तर तुम्हा फिरंग्या नाही. आता मरायला तयार हो. I'm alive. Hey, they're getting away. After them. Go. Thank you.
कोणत्या डायरेक्शन ने गेले असतील ते लोक? सर आय थिंक दिस साइड, लेट्स गो देन. बरस रक्त येत आहे. काही नाही बाळा, थोडासा खरसटलाय. नाही तात्या गुरु, आम्हाला पाहू द्यात. अरे देवा, आपल्याला तर गोळी लागली आणि घाव पण फार खोलाय. अनु बाळा, सैनिकाची प्रत्येक जखम ही त्याच्यासाठी गौरवास्पद असते. आमच्याने नाही होणार तात्या गुरु. का नाही होणार बाळा, त्यात काय कठीण आहे? चाकूच्या टोकाला जखमेत घुसवून गोळी खेचून काढ. पण तात्या गुरु पहा तर, अगदी लाल झालाय. आम्ही आपल्या जखमेत कस? नाही तात्या गुरु, आपण आमचे गुरु आहात. माझी मनू कमकुवत नाहीये. गोळी काढ म्हणू मनू, गोळी काढ. मनू कुठे गेली? बाहेर गेली असणार. काय झालं मनु? आता क्रांती गुरुला मरावं लागेल तात्या गुरु. अरे मनूचा घोडा तर इथेच आहे. याचा अर्थ की मनू महालाच्या बाहेर नाही गेली. मग कुठे गेली असेल ती? रक्ताचे डाग? Thank you.
हे तू काय बोलतेस बाळा? हो तात्या गुरु, ह्याच क्रांती गुरुमुळे मलंग बाबांना फासावर लटकवलं जात होतं. ह्याच क्रांती गुरुच्या मुळे आपल्याला गोळी लागली आणि आता ह्याच क्रांती गुरुमुळे हे धूर्त फिरंगी निर्दोष पिटूरवासियांवर अत्याचार करतील. नाही, आता नाही. अनु, थांब जरा. नाही तात्या गुरु, बऱ्याच निर्दोष लोकांचं या क्रांतीने. क्रांती? क्रांती कधीही मरत नसते बाळा. तात्या गुरु, माझ्यामुळे इतरांनी दुःखी व्हावं हे मी. दुःखी? तुला ठाऊक नाही बाळा, क्रांती गुरुसाठी लोकांच्या मनात किती प्रेम आहे ते. लोकांना तुझा अभिमान वाटतो, त्यांच्या मनात एक विश्वास जागा झालाय की कोणीतरी असा आहे जो त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या अत्याचारांचं त्या फिरंग्यांना सडेतोड उत्तर देईल. त्या लोकांसाठी क्रांती गुरु एक व्यक्ती नाही, परंतु एक देवदूत आहे. ते लोक क्रांती गुरुला आपला आदर्श मानतात. तू लोकांच्या जीवनात जी आशा जागवली आहेस तिला संपू देऊ नकोस, नाहीतर ते लोक बिथरून जातील. अरे देव, मनु क्रांती गुरु आहे. माझी तुला विनंती आहे बाळा, कि तू ह्या क्रांती गुरुला कधीही मरू देऊ नकोस. तू लोकांच्या जीवनात जी आशा जागवली आहेस तिला संपू देऊ नकोस, नाहीतर ते लोक बिथरून जातील. माझी तुला विनंती आहे बाळा, की तू ह्या क्रांती गुरुला कधीही मरू देऊ नकोस. उद्या दाखवतेस तुला. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म ओम श्री गुरवे नमः.
सैनिकांनो, प्रत्येक योद्ध्याचा प्रिय मित्र त्याची तलवार असते, म्हणूनच आपण सर्वप्रथम तलवारबाजीचा सराव करूया। आपल्या तलवारीचा ही तर लाकडाची तलवार आहे। म्हणू ते आम्ही काय नकली सैनिक आहोत का? आम्ही लाकडाच्या तलवारीने नाही, खऱ्या तलवारीने सराव करू। अगं प्राची, तुम्ही सगळे खरे सैनिकच आहात, पण सुरुवातीला सराव लाकडी तलवारीने केला जातो आणि जेव्हा तुम्ही पूर्णपणे सराईत व्हाल तेव्हा आपण खऱ्या तलवारीने सराव करू। खरंच मनुताई? हो प्राची। आता जसं मी करेन त्याच प्रकारे तुम्ही लोक कराल। आपापल्या तलवारी आपल्या डोक्यावर घ्या, अशा प्रकारे। फार छान, आता अशा प्रकारे वार करा, सांभाळून। फार छान, आता आपण आत्मरक्षण शिकूया। माझ्या डोक्यावर एक वार करून दाखव। अशा प्रकारे आपल्या डोक्यावरच्या वारास रोखता येतं। आता माझ्या उजवीकडे, अशा प्रकारे आपल्या उजवीकडील वारास रोखायचं असतं। माझ्या डावीकडे आणि अशाच प्रकारे या वारांना रोखलं जातं। आता या क्रिया करून दाखवा। फार छान प्राची, सांभाळून, म्हणजे तुला लागणार नाही, असं कर। फार छान, फार छान। हे काय प्राची? मनुताई आम्ही थकलो। सैनिक कधी थकत नसतो प्राची, समजलं? हा समजलं। फार छान। इथे हे सगळं चाललंय आणि बघा हो, आमची प्राची पण सामील आहे। इंदुताई, आपण इथे का लपला आहात? चला ना, आपण पण आमच्या सोबत रामलीलेचा सराव करा। तू इथे रामलीलेची तालीम घेतेस कि मग तुझी नारी सेना तयार करतेस? नाही नाही, रामलीलेत पण रामाची सेना होती ना, त्याचीच तालीम चालली आहे। मला मूर्ख नको समजूस, मला प्रत्येक गोष्टीची माहिती आहे। तू काय काय करतेस ती? आम्ही काय केलं इंदुताई? कशी भोळी बनून विचारतेस कि जणू काही केलंच नाहीये। फिरंग्याला चाबू, वेडेवाकडे तीर बनवून स्फोट केलेस। इंदुताई, आम्ही जे काही केलं आहे या फिरंग्यांच्या अत्याचाराच्या विरोधात केलंय। आता आपणच सांगा, आपल्या हक्कांसाठी लढणं अपराध आहे? आणि हे फिरंगी आपल्या स्वाभिमानास पायदळी तुडवत आणि आपण सहन करायचं? नाही नाही, तुझ्यासारखा जाऊन त्या फिरंग्यांचा झेंडा जाळायचा। अगं तू तर त्या कमिशनरच्या घरातून अशर्फ्या चोरून आणून आमच्या अण्णा साहेबांच्या खजिन्यात यासाठी ठेवल्यास कि मग फिरंगी त्यांच्यावर आरोप करतील। नाही नाही इंदुताई, ते तर क्रांतीगुरुने केलंय। तू चुप, हीच आहे क्रांतीगुरु। आणि निव्वळ हिच्यामुळेच आमच्या अण्णा साहेबांना त्या फिरंग्यांच्या समोर वारंवार अपमानित व्हावं लागतंय। आणि हिच्यामुळेच आमचा ठरलेला विवाह अखेरच्या क्षणी मोडला। इंदुताई, आपला विवाह मोडल्याचं दुःख जेवढं आपल्याला आहे तितकंच आम्हाला पण आहे, पण माझ्यावर विश्वास ठेवा, त्याचं कारण पण हे धूर्त फिरंगी होते। तुला जे हवं ते सांग, आमचा विश्वास नाही बसणार। आम्ही सगळ्यांना सांगणार आहोत की तूच आहेस क्रांतीगुरू।